राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल झाला आणि न्यायालयानं त्यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेला एक दिवस उलटत नाही तोच लोकसभेच्या सचिवालयाने एक अधिसूचना काढून राहुल गांधींचं ससदस्यत्व रद्द केलं. 2019 लोकसभा निवडणुकीत मोदी आडनावावरून हे सर्व प्रकरण सुरू झालं होतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 102(1) आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 अन्वये राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई झाली. पण भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होत असताना राहुल गांधी हे एकमेव खासदार आहेत का की ज्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती? राज्यातील अशा कोणत्या आमदारांवर अशी कारवाई झालेली आहे हे सारं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. पहिल्या नंबरवर आहे देशाच्या राजकारणातलं एक मोठं नाव, ते म्हणजे लालू प्रसाद यादव. 3 ऑक्टोबर 2013 रोजी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना रांची येथील विशेष CBI न्यायालयानं 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. 30 सप्टेंबर रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव, जगदीश शर्मा आणि इतर आरोपींना 1994-95 काळात चाईबासा कोषागारातून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यावेळी लालू प्रसाद यादव बिहारमधील सारण येथून खासदार होते. 23 ऑक्टोबर 2013 रोजी लोकसभा सचिवालयानं लालू प्रसाद यादव यांचं सदस्यत्व रद्द करणारी अधिसूचना जारी केली होती. नंबर 2 वर आहेत राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल. राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना 11 जानेवारी 2023 रोजी लक्षद्वीप येथील न्यायालयानं हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 2 दिवसांनी लोकसभा सचिवालयानं त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली. 25 जानेवारी 2023 रोजी केरळ उच्च न्यायालयानं त्यांच्या 10 वर्षांसाठीच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे आपल्याला पुन्हा सदस्यत्व देण्यात यावं यासाठी त्यांनी अर्ज केलाय, मात्र तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाहीये. हे झालं खासदारांच्या बाबतीत. मात्र देशातील अनेक राज्यातील विधानसभेतील आमदारांना अनेक खटल्यामुळे आपली आमदारकी गमवावी लागली आहे. त्यामध्ये पहिलं नाव येतं ते समाजवादी नेते आझम खान यांचं. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित एका प्रकरणात खासदार आमदारांच्या विशेष न्यायालयानं IPC कलम 153(a), 505(1)(b) आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे 125 अंतर्गत 3 वर्षांची शिक्षा आणि 3,000 रुपये दंड ठोठावला होता. न्यायालयानं 27 ऑक्टोबर 2022 रोजी हा निर्णय दिला. त्यानंतर एका दिवसानंतर उत्तर प्रदेश विधानसभेच्या सचिवालयानं अधिसूचना जारी करून आझम खान यांचं सदस्यत्व रद्द केलं. ते उत्तर प्रदेशमधील रामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. नंबर 2 ला आहेत सर्वात वादग्रस्त ठरलेले कुलदीप सिंग सेंगर. उत्तर प्रदेशमधील बांगरमाऊ येथील आमदार कुलदीप सिंग सेंगर यांना दिल्लीच्या 30,000 न्यायालयानं 20 डिसेंबर 2019 रोजी एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उत्तर प्रदेश विधानसभेच्या सचिवालयानं 25 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं. नंबर 3 ला नाव येतं ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं. जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी 27 सप्टेंबर 2014 रोजी 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर जयललिता यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. 8 नोव्हेंबर 2014 रोजी तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी धनपाल यांनी जयललिता यांचं सदस्यत्व रद्द करणारी अधिसूचना जारी केली होती. यासोबतच काँग्रेसचे आमदार प्रदीप चौधरी, अब्दुल्ला आझम खान, अनिल कुमार साहनी, विक्रम शिवसेनी, अनंत सिंग, रशीद मसूद, जगदीश शर्मा आदी आमदारांनाही आपल्या आमदारकीवर पाणी सोडावं लागलं होतं. पण मानहानीच्या प्रकरणात खासदाराचं सदस्यत्व गमावण्याची राहुल गांधी हे आत्तापर्यंतच्या इतिहासातील पहिलेच खासदार आहेत. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.